माझ्या कुलपाची चावी हरवली, इन्स्पेक्टर तुम्ही डायरीत ही केस नाही लिहिली. अरे देवा, केस लिहायचे? इन्स्पेक्टर तुम्ही डायरीत ही केस जेवायला जेवायला वाढायचं. बसा बसा, उभे उभे जेवायचं. जब तक बैठने को ना कहो तब तक खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे पाप का घर नहीं. ए शिकायत करते, चल जेवायला वाढ, भूक लागले मला, भूक. अरे इन्स्पेक्टर आहे मी, इन्स्पेक्टर गुगले, तुझी बायको नाही आहे. ए शिकायत करते. हे बघा, तुम्ही लोक असेच करते. अरे गेल्या महिन्याचे बिल पहिले आणून दिले ना, तर तुला या महिन्याच्या मी किराणा दिला, पहिले सांगून ठेवते. किराणा मालाच्या दुकानात आलो आहे, मला वाटलं गेलो मी माझ्या सर्या. पुढच्या महिन्यात सगळं बिल देतो, कुठं पळून जाणार आहे का? भागने की कोशिश भी मत करना वरना भून दिए जाओगे. काय भून भून करते, एकदम बरोबर बोलते ग गोंगू तू माझी. आला का डोसून? मी तुमची बायको असून या दहागरची दुनी भांडी करायची, आणि या नवऱ्याने काय नुसती डोसून यायची दिवस बाहेर. मोडदा बशिवला तुझा. याला उत्तर नाही. सर्या साहेब, काय थोडीशी जास्त झाली ना, त्यामुळे चुकून घर समजून पोलीस स्टेशन मध्ये आलो. तुम्हाला माहित नाही माझी बायको कशी. दुनियातल्या सगळ्या बायका, पुरुषांच्या सगळ्या बायका सेम टू सेम असतात, जिकडून तिकडून सारख्याच असतात रे. अरे माहिती नाही, मग जाऊ दे ना मला. चालो कुठे चालले गा गुमान राहायचं? इथं जेवायला आवड, मला भूक लागली मला. मायला जास्त ठेव ठेव कशी ना, पाठवून देईन मारला तुझ्या बाबाकडे, कळलं का? शालू. अरे कोण शालू? तू शालू, माझी बायको आणि मी तुझा नवरा. हवालदार फोन करा, बॉडी आली. एक रास्ता दोराही, एक चोर एक पोलीस. पोलीस 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 पोलीस. अरे बाबा, तुला काय कोणी ओलीस ठेवलाय का? कशाला ओरडतो रे? इन्स्पेक्टर चिल्लाऊ मत. साप और नेवले की लड़ाई में हमेशा साप मरता है कांचा. बाप तो तकदीस मेला माझा. खड़े रहो, जब तक बैठने को ना कहो तब तक खड़े रहो. ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. तेच सांगितलं, बाप कधीच गेला माझा, तुम्हीच बोललात ना बाप नेहमी मरतो म्हणून. याची कानपूर लाईन बहुतेक फुटली. आ इथे कशाला आलात? हा माझी बॅग हरवली आहे, त्याची कंप्लेंट नोंदवायला आलोय. बर, कुठे हरवली आहे? कणकवली. मी नाही गेलो कणकवलीला. अरे बॅग कुठे हरवली? कणकवलीला नाही गेलो. तुझी बॅग कुठे कणकवली? कुठे हरवली? आता याचा ट्रॅक मला सापडला. बोल. गाडी मधन जात होतो तेव्हा बॅग हरवली. कुठून कुठे प्रवास करत होता? वनवास. अरे प्रवास प्रवास मुखवास. कुठून कुठे मुखवास करत होता असं विचारा ना. कुठून कुठे प्रवास करत होता? पुण्याहून सोलापूरला चाललो होतो. बर का, असं गाडीमध्ये बसलो, सगळे जण गाडीमध्ये बसले, मग मी पण बसलो. गाडी सुरू झाली, गाडी असे पुढच्या स्टेशनावरती थांबली, मग सगळे जण उतरले, मी पण उतरलो. मग जरा लघुशंका केली आणि परत गाडीत आलो आणि बघतो तर काय मोठी शंका आली. तिथेच गेली? हा तिथेच नाही हो, माझी बॅग कोणीतरी चोरली अशी मला शंका आली. पण तेवढ्या गाडी सुरू झाली होती, मग मी गाडीची चेन ओढली, गाडी थांबवली, गाडीत उतरलो आणि मागे वळून बघतो तर काय एक माणूस माझी बॅग घेऊन पळत होता. मग मी त्याच्या मागे मागे पळायला लागलो, असं जोरात पळालो, असं जोरात पळलो, त्याला मागे टाकलो आणि इकडे कंप्लेंट नोंदवायला आलो. पिछे मुड करा, असंच पळत पळत जा, राईट हँडला वळा आणि आज जाऊन बसा. का जेल आहे तिकडे. मी काय केलंय तिथे जेल मध्ये? जायला चोर मी नाहीये. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देताय तुम्ही? हे तुम्हाला घर नाही, अदालत आहे. जस साहेब, हा माणूस चोर सोडून संन्याशाला फाशी देतोय. पहिली चूक त्याची ही आहे की त्यांनी स्वतःची बॅग अशी बेवारच सोडली. त्या बॅगेमध्ये बॉम्ब असू शकत होता, त्या बॅगेमध्ये काही संशयास्पद वस्तू असू शकत होती. मी तर म्हणतो, या फडतूस माणसाने फडतूस बॅगासाठी लोकांचा अमूल्य वेळ वाया घालवला. त्या अशा माणसाला एकच शिक्षा, देहदंड, देहांत प्रायचित्त, जेणेकरून दुसरा कोणी गुन्हेगार असा गुन्हा करू धजावणार नाही. ऐसे गुन्हेगार को एक सजा दी जाए, मरते दम तक फाशी. दॅट्स ऑल युअर ऑनर. हवालदार फोन करून सांगा बॉडी आली.